अमरावती जिल्ह्यात कृषी विभागाच्या वतीनं 4 दिवसांचा कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. 27 ते 31 जानेवारी दरम्यान सायन्स कोर मैदानावर आयोजित या महोत्सवाचं उद्घाटन पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते काल झालं. या महोत्सवातून कृषी विषयक तंत्रज्ञान, विविध शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. ग्राहकांना शेतकऱ्यांचं उत्पादन थेट खरेदी करता यावं यासाठी कक्ष उभारण्यात आले आहेत. विविध योजनांची माहिती देणारी शासकीय दालनं, धान्य महोत्सव, गृहोपयोगी वस्तू यासारख्या 200 कक्षांचा समावेश या महोत्सवात आहे. या महोत्सवात आज जगप्रसिद्ध कापूस तज्ज्ञ मनीष डागा यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी गुणवत्तेमध्ये सुधारणा करून उत्पन्न वाढवणं आणि प्रभावी विपणन करणं या 3 गोष्टींचं योग्य नियोजन केलं तर शेतकऱ्यांना अधिक आर्थिक नफा होईल असं मत डागा यांनी यावेळी व्यक्त केलं. कापसासारखं नगदी पीक जगात कोणतंही नाही म्हणून शेतकऱ्यांनी कापसाकडे नफ्याची शेती म्हणून बघावं असं आवाहन मनीष डागा यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केलं. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना उत्तरही दिली. या मेळाव्याला शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.